नमस्कार, सीमाज किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कटाची आमटी बनवणार आहे. प्रत्येक भागात या आमटीला वेगवेगळी नावं आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनुसार बदलतात, मात्र प्रत्येकाला याची चव आवडतेच आवडते अशीच ही आमटी आहे. यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा येळवणी. येळवणी घ्यायला का म्हणतात, तर हे डाळीच्या म्हणजे हरभऱ्याची जी डाळ असते त्यापासून जे पाणी येळून काढलं जातं, म्हणजे गाळून काढलेलं पाणी असतं हे, म्हणून याला येळवणी म्हणतात. हे अशा प्रकारे मी 1 किलो डाळीचं हे एवढं पाणी काढलेलं आहे. आणि ह्याला लागणारं रोजचंच आपलं किचनमधलं साहित्य आहे ते सांगते. आपलं लाल तिखट, मीठ चवीनुसार, ही लसूण मोठा मोठा, हे सगळं खलबत्यात ठेचून घेतलं आहे. हा लसूण साधारण मोठे 2 चमचे लसूण ठेचून घेतला आहे. हे खोबरं अशा प्रकारे खलबत्यात ठेचून घेतलं आहे. यासोबत ही कढीपत्त्याची पानं, जिरे. जिरे हा खूप महत्त्वाचा या आमटीतला पदार्थ आहे आणि त्यानंच या आमटीला चव येते. यासोबत हळद, गरम मसाला, कोथिंबीर आणि तेल, असं हे सगळं लागणारं साहित्य आहे. आता आपण यासाठी खास आपण चुलीवर आमटी करणार आहे. चुलीवर एक पातेलं आपण आधी ठेवून घेऊया. पातेलं छान तापू द्यायचं आहे. आता ह्यात आपण 1 चमचा जिरे टाकणार आहे. जिरे छान तडतडू द्यायचे आहेत. जिरे उडाले की आपल्याला यात तडतडून छान ह्यात तेल टाकायचं आहे. ह्या 2 पळ्या मी 1 किलो डाळीच्या येवण्याला बरोबर 2 पळ्या तेलाच्या घेतल्यात. तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे. आपलं तेल छान तापलेलं आहे. आता त्यात आपण हा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. यासोबतच ही कढीपत्त्याची पानं, 1 चमचा हळद, हे साधारण 1 वाटी खोबरं घेतले. हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपण कटाची आमटी करणार आहे, त्यासाठी आपण तेलातच तिखट टाकायचं आहे, त्यामुळं छान कट येतो आणि चटणीला जो वास येतो तो तेलात चटणी भाजल्यामुळं येत नाही. आता आपण यात तिखट तुमच्या आवडीनुसार साधारण 4 चमचे चटणी टाकणार आहे. यासोबतच हा गरम मसाला आहे, हा पण 1 चमचा वापरलाय. आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकायची आहे, यामुळे वास चांगला येतो. अशा प्रकारे छान मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलात. ह्या आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण 2 चमचे मी मिठाचे टाकल्यात. आता हे जे आपण येवण्याचं पाणी घेतलंय ते घालायचं आहे. ते घातल्यानंतर ना फोडणीचा वास जाऊ नये, त्यामुळे थोडा वेळ असं एक झाकण ठेवायचं, त्यामुळे फोडणी छान बसते. आता आपण हे झाकण काढलंय आणि ह्यात उरलेलं जे आपलं पाणी आहे म्हणजे येवणी आहे ते घालून घ्यायचं आहे. आता जाळ थोडा कमी करायचा. तुम्ही गॅसवर करणार असला तर एकदम स्लो फ्लेम ठेवून आता आमटीला छान कटेपर्यंत वाट पाहिजे, मग आमटी आपली खाण्यासाठी तयार आहे.
म्हणजे आई निवांत पोळ्या करू शकते आहे ना. ह्या आमटीचा कट आहे ना, आता तयार व्हायला लागलाय बघा. मस्त असा येवणीचा आमटीचा घरभर वास पसरलाय. आपली आमटी तयार झाले, तुम्ही बघू शकताय छान असा कट आलाय, उकळी देखील मध्येच आलाय. आता आपण याच्यावर अशी हिरवीगार कोथिंबीर पसरायची आहे आणि खायला घ्यायची आहे आमटी. आपल्या येवण्याच्या आमटीला छान अशी उकळी आले आणि कट देखील आलाय, तुम्ही बघू शकताय. मस्त असा वास येतोय, गरम गरम भात आणि असा हा बेत आहे, सावन सोमवारचा हा बेत आहे. आम्ही देखील आता खायला बसणार आहे. ही रेसिपी तुम्ही घरी करा व कशी झाली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सीमाज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.